नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टला सुरुवात करण्याआधी पाहूयात आताच्या महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। त्यांचा पोपट मेलाय, कुठलीही शंका ठेवू नका। सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून शिल्लक सेना म्हणत देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी। आम्हीच पुन्हा सत्तेत येणार, इथे फक्त पंतप्रधान मोदी आणि भाजपचाच पॅटर्न चालणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। टीआरपीसाठी शरद पवारांचं राजीनामा नाट्य, शरद पवारांच्या राजीनाम्यावरून देवेंद्र फडणवीसांचा पवारांवर हल्ला बोल। सचिन वाझेला पोलीस दलात परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून दबाव, वाझेच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट सुरू होतं, फडणवीसांचा गंभीर आरोप। राज्यात बैलगाडा शर्यतींचा मार्ग अखेरीस मोकळा, बैलगाडा शर्यतींवरील बंदी कोर्टानं उठवली, बैलगाडा शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण। त्र्यंबकेश्वर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उद्या एसआयटीचं पथक नाशिकमध्ये, गृहमंत्री फडणवीसांनी दिले होते एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। हुसैन दलवाईंनी त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिराबाहेरून घेतलं दर्शन, 100 वर्षांपासून मंदिरात संदल आणण्याची परंपरा असल्याचंही केलं स्पष्ट। तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश बंदी, तोकडे कपडे घालून आलेल्यांना प्रशासनानं हाकललं। पदयात्री साई भक्तांसाठी मोठी बातमी, साई संस्थान 3 ठिकाणी साई भक्तांसाठी उभारणार आरामगृह। आणि ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात काय निर्णय येणार याकडे लक्ष। आणि आता आपण सुरुवात करूया मुलुख महाराष्ट्र सुपरफास्टला। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला, उद्धव ठाकरे गटाकडून नकारात्मक प्रचार होत असल्याचं सांगत शिल्लक सेना असं म्हणत त्यांनी ठाकरेंचा समाचार घेतलाय। ठाकरे 2.5 वर्षात मंत्रालयात कधीच गेले नाहीत असं म्हणत त्यांनी पवारांच्या लोकमाझा सांगाती पुस्तकाचा दाखला देत ठाकरेंवर बाण सोडले। देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकारिणीमध्ये शरद पवारांच्या राजीनाम्यावर देखील सडकून टीका केली आहे। पवारांकडनं टीआरपी कसा मिळवावा हे शिकण्यासारखं असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। मीच माझा राजीनामा पक्षाकडे देतो, माझे कार्यकर्ते आक्रोश करतील असं म्हणत त्यांनी पवारांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली आहे। कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न चालणार असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। पुढील सत्ता आपलीच असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळेला केलेला आहे। मुंबईतल्या नाले सफाईवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः मुंबईतल्या नाले सफाईची पाहणी केली आहे। नाले सफाई कामामध्ये गाळ काढण्यात काही त्रुटी राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। आगामी काळात जे पदाधिकारी विधानसभा किंवा लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांना जिल्हाध्यक्ष अथवा शहराध्यक्ष पदावरनं मुक्त केलं जाईल। संघटनेत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना या पदांवर संधी दिली जाईल अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। भाकरीवर हे बोलतायत, हीच भाकरी त्यांचा पराभव करणार आहे। भाजपला लोक कंटाळले असून कर्नाटकची पुनरावृत्ती आता सगळीकडे होणार असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेली आहे। माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत, फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला, मोठं लग्न प्रतिष्ठा असं काहीही नसतं, त्यात कुणीही अडकू नये, आपण कपड्यांनी मॉडर्न होतोय पण विचारांनी मॉडर्न झालं पाहिजे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या रोहिणीखेड इथं मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या झाडांची कत्तल सुरू आहे, लाकडांची साठवण केल्याची माहिती मिळताच वनविभागानं छापा टाकला असून 5 लाख रुपयांची लाकडं जप्त केलेली आहेत।
दौंडच्या पारगावात एका मिरवणुकीमध्ये पोलिसांसमोरच नंगी तलवार नाचवल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यानंतर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। ज्यांनी तलवारी नाचवल्या त्यांनीच हे व्हिडिओ अपलोड केल्याची माहिती समोर येते आहे। सोलापूरसह पुणे अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील वाढतं पाणी प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनलेली आहे। माणसासह पशुपक्षी आणि जलचरांसाठी हे पाणी धोकादायक बनलंय। रोजच्या रोज केमिकलयुक्त पाणी या नदीमध्ये सोडलं जात असल्यानं नदीच्या पाण्यावर आता हिरव्या रंगाचा तवंग दिसतोय। सांगलीच्या चांदोली अभयारण्यातील गवे आता शेजारच्या गावातल्या शेत शिवारांमध्ये शिरू लागलेले आहेत। उष्णता वाढल्यानं अभयारण्यात वणवा पेटण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। त्यामुळे अन्न आणि पाण्याच्या शोधात हे गवे गावच्या दिशेनं जात असल्याचं दिसून येत आहे। गव्यांच्या वावरानं ग्रामस्थ दहशतीखाली आहेत। सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या कुंडल गावानं डीजे मुक्त होण्याचा निर्णय घेतलाय। कुणीही डीजे लावला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं मंजूर केलाय। मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी इथं ओव्हरब्रिज व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून जावं लागतं, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनानं याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिलाय। कुसेगाव ग्रामपंचायत कार्यालयातली एक खोली जिल्हा परिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररित्या पाडल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारही करण्यात आलेली आहे। मनमानी कारभार करून खोली पाडल्याचा आरोप स्थानिक करतायत। वर्ध्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीये। तापमानाचा त्रास मानवासह प्राण्यांना सुद्धा होतोय। करुणा आश्रमामध्ये असणाऱ्या बिबट्या आणि अस्वलांना सुद्धा उन्हाच्या झळा बसतायत, त्यामुळे या प्राण्यांसाठी कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। धुळे शहरामध्ये नालेसफाईच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। 50% नालेसफाई झाल्याचं पालिकेनं सांगितलंय, मात्र ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी केलेल्या स्पॉट पंचनाम्यात 10% नालेसफाई झाल्याचं स्पष्ट झालंय। नालेसफाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आलेला आहे। आषाढी वारीच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या वतीनं स्थापत्य आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा आणि सुरक्षा व्यवस्था विभाग सज्ज आहे। यंदाची वारी पर्यावरणपूरक प्लास्टिक मुक्त आणि हरित वारी करण्याच्या दृष्टीनं पिंपरी चिंचवड पालिका नियोजन करते। खेड तालुक्यातल्या घाणेखुंट गावात स्वच्छ आणि ग्रीन व्हिलेज अंतर्गत पाणी स्वच्छता आणि आरोग्य या बाबींना अनुसरून निवडक कुटुंबांचा बेसलाईन सर्वे करण्यात आला। हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या CSR फंडमधून आणि प्राय मूव्ह युनिसेफ यांच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात आला। केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला रत्नागिरीत दाखल झाले। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। सागर परिक्रमेच्या 5व्या टप्प्यात ते मच्छीमारांच्या समस्या जाणून घेत आहेत। तुळजाभवानी मंदिरामध्ये आता अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। मंदिर संस्थानं याबाबतचे फलकही लावलेत। तोकडे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये। खेडमधल्या धामणदेवी गावात मनसेच्या वतीनं जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये देवांश भारती या 5 वर्षांच्या कलाकारानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। लातूर बस डेपोच्या बाजूला असलेली मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पाणी टंचाईच्या प्रश्नावरून धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे। पालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारानं वेळेवर पाणी मिळत नसल्याचा आरोप केला जातोय। येत्या 8 दिवसात हा प्रश्न निकाली न काढल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंडन आंदोलन केलंय। अतिवृष्टीचं अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। राजपूत समाजामागील भामटा हा शब्द काढण्यात येणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली होती। याबाबत राजपूत समाजामध्ये रोष असून भामटा शब्द काढू नये अशी मागणी पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी केली आहे। तसं झाल्यास निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय। भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी करणारा नीरज सिंग राठोड याला पोलिसांनी नागपुरात आणलंय। त्याला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। आरोपी सोबत आणखी साथीदार असू शकतात।
आणखी आमदारांना त्यांना फोन करून पैसे मागितल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणि तपास सुरू ठेवला आहे. श्रीरामनगर भागातल्या तुळजाभवानी मंदिरावर नगर परिषदेच्या वतीनं हातोडा चालवला जाणार असल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्यानं शिर्डीमध्ये खळबळ माजली आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. अशी कोणतीही कारवाई होणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. वाशिम जिल्ह्यातल्या 278 ग्रंथालयांपैकी बहुतांश ग्रंथालयं केवळ कागदोपत्री असून शासनाचं अनुदान लाटण्यासाठीच सुरू असल्याचा आरोप केला जातोय. अशा ग्रंथालयांची माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अग्निशमन वाहनाचं मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या वाहनाची पाणी साठवणूक क्षमता 5000 लिटरची असून त्यात फोम वापराचीही सुविधा आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर बैलगाडा शर्यतीची पंढरी अशी ओळख असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा मालकांनी जल्लोष केला. त्यावेळेला खासदार डॉ अमोल कोल्हेंनी बैलगाडा मालकांना पेढा भरवत आनंद व्यक्त केला. बैलगाडा शर्यतींवर लवकरच चित्रपट बनवणार असून त्याची तयारी आधीपासूनच सुरू झाल्याचं खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितलं. बैलगाडा मालकांचं कष्ट, त्यांचे बैलांशी असलेलं नातं यांचा उहापोह, तसंच आंतरराष्ट्रीय दबाव तंत्राचा बुरखा फाडणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हिंगोलीतल्या कुंडेकर पिंपरी या गावात मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे शौकीन आहेत. कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर इथल्या शेतकऱ्यांनी फटाके फोडत गुलाल उधळत बैलांचं औक्षण करून आनंद व्यक्त केला. कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार बंदी हटली, पण बैलगाडा मालक आणि जिल्हा प्रशासनावर मोठी जबाबदारी असणार आहे. आनंद साजरा करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी असं आवाहन पिंपरीतल्या पेटा संघटनेच्या सदस्यांनी बैलगाडा शौकीनांना केलंय. बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मावळमध्ये शर्यतप्रेमींनी जल्लोष केलाय. भंडाऱ्याची उधळण करत कोर्टाच्या निर्णयाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. आमदार बच्चू कडूंनी बैलगाडा शर्यतीच्या निकालाबद्दल कोर्टाचे आभार मानले. मी सुद्धा पट हाकलणाऱ्यांपैकी एक कार्यकर्ता आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. मात्र एक बंधन सर्वांनी पाळलं पाहिजे, त्या बैलाला पुराणी टोचून न पळवता थाप मारून पळवा असा सल्ला बच्चू कडूंनी यावेळी दिलाय. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. गिरणा नदी पात्रातील वाळूच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही, त्यामुळे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी कलेक्टर हटाव जिल्हा बचाव आंदोलनाचा इशारा दिलाय. बीडच्या गंगा मसला गावचं मंडल अधिकारी कार्यालय शोधून द्या आणि 151 रुपयांचं रोख बक्षीस मिळवा अशी पोस्टरबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं. तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालेला आहे. वाशिमच्या रिसोड शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढल्यानं रस्त्याच्या कामांसह अनेक विकास कामांना अडथळा निर्माण झालाय. प्रशासनानं हे अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली असून कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिलाय. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला नांदेडमधल्या विविध संघटनांनी आपला पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ब्रिजभूषण सिंगवर गुन्हा दाखल करावा आणि कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरनं त्याची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे. बार्शी नगर परिषदेच्या स्वच्छता विभाग प्रमुखांच्या विरोधात एका तरुणानं शोले स्टाईल आंदोलन केलं. या विभाग प्रमुखानं एका जमिनीवर अतिक्रमण केलेलं होतं, ते काढावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. नंदुरबारच्या शहादामध्ये अज्ञातांकडनं होणाऱ्या शेतीपिकाचं नुकसान तसंच शेती साहित्याच्या चोरीच्या घटना वाढत आहेत, त्याविरोधात 22 मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी आणि तुमसर तालुक्यात गेल्या आठवड्यात पोलीस पाटील आणि पटवारी पदभरती करण्यात आली. या पदभरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलाय. या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन यांच्या वतीनं बुधवारपासून धरणे आंदोलन केलं जात आहे. पीक विम्याची रक्कम देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन देखील विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकरी आता आक्रमक झालेत. नागपुरातल्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ईएसआयसी रुग्णालयाच्या मागणीसाठी युवक काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं. रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या जागी पडलेल्या खड्ड्यात रुग्णाचा बेड आणि सलाईन लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. भर उन्हात उघड्यावर खाट टाकून रुग्णाला
सलाइन लावण्यात आलं. कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधल्या नांदूर मधमेश्वर कालव्यात ट्रॅक्टरसह दोन जण बुडाल्याची घटना घडलेली आहे. बैल आडवा आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात घडला. यात एकानं पोहून आपला जीव वाचवलाय तर दुसरा वाहून गेल्याची माहिती मिळतीय. रत्नागिरीच्या खेड दापोली मार्गावर कुवे घाटाच्या पायथ्याशी एसटी बस आणि कारमध्ये भीषण धडक होऊन अपघात झाला. त्यामध्ये सहा जण गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर बराच काळ खेड दापोली मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली होती. अवघ्या 13 दिवसांचा संसार करून नवविवाहिता पळून गेल्याची घटना बीडमध्ये उघडकीला आलेली आहे. 4 तोळे सोनं आणि 70,000ची रक्कम घेऊन या नवविवाहितेनं पोबारा केलाय. या प्रकरणी नवविवाहिता आणि तिच्या घरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रहार संघटनेच्या राजेंद्र याऊल तर उपसभापतीपदी गजेंद्र गायकी यांची सर्वानुमते निवड झाली. यावेळेला आमदार बच्चू कडूंनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचं स्वागत केलंय. कोल्हापूरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांच्या गळ्यातले दागिने चोरणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना जुना राजावाडा पोलिसांनी तिरंगा चौकात सापळा लावून जेरबंद केलं. आरोपींकडनं सोन्याचे दागिने आणि 2 दुचाकी असा 4,12,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हेगारांनीच निर्घृण हत्या केल्याची घटना लातूरच्या म्हाडा कॉलनीत घडलेली आहे. या घटनेच्या विरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून 18 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आलेली होती. परंतु सुप्रीम कोर्टानं हा बंदी आदेश स्थगित करत पश्चिम बंगाल सरकारला दणका दिलाय. हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित करण्यात आलेला आहे, मग पश्चिम बंगालमध्येच का नाही असा सवाल कोर्टानं पश्चिम बंगाल सरकारला केलाय. अभिनेत्री मृणाल ठाकूरचा कान्समधला दुसरा लुक समोर आलेला आहे. ऑल ब्लॅक लुक नंतर आता मृणाल फ्रेश असा लेव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये दिसून आली. चाहत्यांची या लुकला मोठी पसंती मिळतीय. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव हा चित्रपट येत्या 21 मे पासून जिओ सिनेमा या OTT प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार आहे. यासाठी कोणतंही जादा शुल्क द्यावं लागणार नाही. बहरला हा मधुमास गाण्यावरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा या गाण्यावर रील बनवलेत. मराठी अभिनेत्री नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार यांनाही बहरला हा मधुमास या गाण्याची भुरळ पडली असून त्याचं रील आता व्हायरल होत आहे. क्रिकेटर शुभमन गिलनं अॅनिमेशन चित्रपट स्पायडरमॅन अक्रॉस द स्पायडर वर्स या चित्रपटात आपला आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल यांना आपला आवाज दिलाय. शाहरुख खानच्या जवान या सिनेमाचे फोटो लीक कराल तर कारवाई होईल असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. सिनेमाच्या निर्मात्यांनी हे फोटो अजिबात व्हायरल केले नसल्याचं स्पष्ट झाल्यानं निर्मात्यांनी या गोष्टींबद्दल आता थेट कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर दिल्ली हायकोर्टानं जवान चित्रपटाच्या क्लिप शेअर करणाऱ्या युजर्सची माहिती मागवलेली आहे. अभिनेत्री सारा अली खाननं पहिल्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देसी लुक केलेला होता. त्यानंतर आता साराचा या फेस्टिवलमधला दुसऱ्या दिवशीचा लुक सुद्धा समोर आलेला आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटोज व्हायरल होत आहेत. स्वयंघोषित धर्मगुरू राधेमा यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात त्याचं नशीब आजमावणार आहे. लवकरच OTT वरच्या एका मालिकेत तो झळकणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डासोबत इन्स्पेक्टर अविनाश या वेबसिरीजमधनं तो OTT वर पदार्पण करणार आहे. नीतू कपूर यांनी बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक आलिशान 4 BHK फ्लॅट खरेदी केलाय. 3,387 चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या आलिशान अपार्टमेंटमध्ये 3 पार्किंग एरिया देखील आहेत. नीतू कपूर यांच्या नवीन फ्लॅटची किंमत ही तब्बल 17.5 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते. सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी आता सत्यप्रेम की कथा या चित्रपटातनं रुपेरी पडद्यावर पुनरागमन करते. यामध्ये कियारा कार्तिक आर्यनसह स्क्रीन शेअर करताना दिसेल. 29 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय, ज्यात 2 मुलं चिखलात खेळताना दिसत आहेत. अगदी स्वतःच्या अंगाला घासून घासून ते चिखल लावतायत. इतकंच नाही तर त्यावर ते सुकी माती देखील लावतायत. त्या चिमुरड्यांचा हा निरागस व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
सध्याचे लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे लग्नातील मजेशीर व्हिडिओ सध्या जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत। लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात स्प्रे उडवणं हा एक ट्रेंड बनलाय। काही जण तर अगदी नवरा नवरीच्या तोंडावर देखील स्प्रे मारतात। असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडला, पण वराडी मंडळींनी नवरा नवरीला टार्गेट न करता चक्क लग्न लावणाऱ्या ब्राह्मणावर स्प्रे उडवला। चक्क त्या पंडितांना स्प्रेनं रंगवून टाकलं गेलं। आणि यानंतर एक पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकलेले आहेत। गेटवर हे टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी निषेध केलाय। बाजार समितीच्या गेटवर चक्का जाम करण्यात आलेला आहे। टोमॅटोला बाजार मूल्य नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे टोमॅटो गेटवरच फेकलेले आहेत। 1 रुपया ते 3 रुपये किलो इतकाच टोमॅटोला दर मिळत असल्या कारणामुळं नाशिक मधल्या या शेतकऱ्यांनी संतप्त होत बाजार समितीच्या गेटवरच टोमॅटो फेकून आपला निषेध नोंदवलाय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली आहे इथं थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।